नमस्कार. व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये सगळ्या सगळ्यांचं स्वागत. मला असं वाटतं एक दोनच दिवसापूर्वी म्हणजेच रविवारी 31 तारखेला लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आपण साजरी केली. त्यांचं आठवण काढली गेली कारण जाज्वल्य देशप्रेम, जहाल काँग्रेसचे नेते. माझ्यावर जर आकाश कोसळलं तर त्याच्यावर मी उभा राहीन आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं गरजून सांगेन असे सांगणारे लोकमान्य टिळक. त्यांची आठवण एवढ्यासाठीच आज काढली की त्याच पार्श्वभूमीवर काल एक सरकारने अतिशय छान एक निर्णय घेतला आणि मला नक्की खात्री आहे की लोकमान्य टिळक नक्कीच स्वर्गामध्ये आनंदले असतील. कारण तुम्हाला माहीत आहे चाफेकर बंधू त्यांना आशीर्वाद त्यांनीच दिलेला होता. अनेक क्रांतिकारकांचा छुपा पाठिंबा त्यांना आहे असा ब्रिटिशांचा आरोप होता आणि ते काही सगळं चुकीचंही नव्हतं. काही वेळेला नरमाईची खूप भाषा ही कधीच चालत नाही, कारण आपल्या समोरचा शत्रू जेवढा बलाढ्य त्याला नमवायचं तर आपल्यालाही तेवढंच स्ट्रॉंग व्हावं लागतं. मला वाटते मी आज कशाबद्दल बोलती आहे तर काल तुम्ही कदाचित आज पेपर मी काही बघितला नाही उघडून, पण पेपरमध्ये वाचलं असेल किंवा काही चॅनल्सवर काल सांगितलं की हे जे स्टोन पेल्टर्स, सगळ्यांना माहिती आहे स्टोन पेल्टर्स, मी कोणाचा उल्लेख करते ते जम्मू काश्मीरमध्ये गेले काही वर्ष, एक दोन नव्हे गेले कित्येक वर्ष हा सिलसिला चाललेला आहे की आमचा रक्षण करणारे, ज्याला आम्ही म्हणतो की आमचा दिवस रात्र शांतपणे जावं आम्ही काम करावं म्हणून डोळ्यात तेल घालून रात्री जागवणारे सैनिक, हातात बंदुका आहेत, रायफल्स आहेत, पण त्याचा काही उपयोग नाही कारण त्यांना ते काम करून देत नाहीत. काही वेळेला अतिरेक्यांना पळून जायला मदत करायची असते किंवा काही वेळेला त्यांचा काही हिडन ऑब्जेक्ट असतो की त्यांनी त्या घरा एखादं घर आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यावर काहीतरी दडवलेलं आहे, अतिरेकी दडलेले आहेत, त्यांच्यापर्यंत सुरक्षा रक्षणा पोचूच नाही आहे म्हणून त्यांच्यावर दगड फेकणारे, त्यांच्या गाडीच्या काचा फोडणारे काश्मीरी युवक हे आपण गेली कित्येक वर्ष बघत होतो. ते बघताना मला वाटतंय नक्की जो भारतावर प्रेम करणार आहे त्याच्या हृदयाला प्रचंड वेदना होत होत्या, प्रचंड वेदना होत होत्या. आम्ही बोलत होतो की सरकार गप्प कसं बसलाय, करत कसं नाही आहे, पण सरकार तर मुफ्ती मोहम्मद त्यांची मुलगी अर्थातच सगळ्यांना नाव माहिती आहे, आपण चेहरे बघतो, आणि काश्मीर व पगडा जो गेले कित्येक वर्ष 3 जनरेशन अब्दुल्ला फॅमिली यांचाच होता आणि यांनी अगदी अगदी सिस्टमॅटिकली काश्मीरमध्ये अतिरेकी आणि पाकिस्तानला ज्याला म्हणूया धार्जिणे लोक यांना आणि मुस्लिमीकरण करण्याला प्रचंडमध्ये प्रचंड साथ दिली. हे मी तोंडी सांगते आहे असं नाही आहे, कुठच्या वृत्तपत्रातली माहिती गोळा करून सांगते आहे असंही नाही आहे. जम्मूची डेमॉग्राफी बदलायचा, कारण जम्मू हा शीख आणि हिंदू, हिंदू म्हणजे त्या ठिकाणचे जे डोंगरं आहेत त्यांचा जास्ती बहुसंख्या असलेला, त्याची डेमॉग्राफी प्रयत्न बदलण्याचा यांनीच केला. मोठमोठ्या कॉलनी बनल्या, व्हॅलीमधली लोकं आणली. आता हे मी कशाच्या आधारे बोलते की मी बोलते हे सत्य आहे, खरं मी म्हटलं तसं की हे जेव्हा स्टोन पेल्टिंग होत होतं तेव्हा आम्हाला होणाऱ्या वेदना काही वेळेला काही सैनिक स्वतःचे बोलून दाखवत होते, पोलीस अधिकारी बोलून दाखवत होते, मानव अधिकारवाले की जे ह्यांचा स्टोन पेल्टरचा कट घेत होते त्यांच्या विरुद्ध बोलत होते, कोणी कविता करत होतं, कोणी आई पत्र लिहिते अशी इमॅजिनेशन करत होतं. आम्ही जेव्हा परस्पर भेटत होतो तेव्हा बोलत होतो की कशासाठी म्हणून या लोकांचे कोण हे स्टोन पेल्टर्स आहेत, त्यांचा असा एक काय म्हणूया आपण त्याला दावा केला जायचा की इथं वेडी मुलं आहेत, रस्ता चुकलेली माणसं आहेत, त्यांना जो काश्मीरीवर अन्याय होतो आहे त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ही दगड हातात घेत आहेत. मात्र हे देशद्रोही होते, देशद्रोही आहेत, देशद्रोही राहतील आणि इतकी वर्ष त्यांना टॉलरेट केलं. आता मात्र 370 हटल्यानंतर त्याच्या चाप बसायला सुरुवात झाली. ह्या नवीन जो काही कायदा आलेला आहे त्या कायद्यानुसार हे जे कोणी स्टोन पेल्टर आहेत त्यांचा व्हिडिओ आजकाल कॅमेरा फोटो काढणं सहज शक्य आहे, त्यांना पकडणं शक्य असतं कारण त्या लोकॅलिटीमधले असतात. त्यांना आता ह्याच्यापुढे सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, पासपोर्ट मिळणार नाही. त्याच्या गेल्या आठवड्यात मला वाटते अतिरेक्यांशी संबंधित असणारे सरकारी नोकरीमध्ये असून सरकारी म्हणजे भारतातला अन्न पाणी खाणारे वस्त्र घेणारे निष्ठा मात्र
मुस्लिम धर्माशी आणि त्याही पलीकडे जाऊन पाकिस्तानशी ठेवणारे जे कोणी आहेत त्यांच्या नोकरीवर पण गदा आली हेही तुम्ही बघितलं असेल. कारण कितीही त्यांच्यासाठी करा, आता तर कितीतरी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राज्यपाल शासन आहे त्यांच्यामार्फत घेऊन चालले आहेत, तरीही यांचा हेतू जो त्याला म्हणतात पाकिस्तानशी डायलॉग करून गुप्ता गँग असं त्यांना म्हटलं गेलं, ह्या सगळ्यांचा पाठिंब्याशिवाय हे होणं शक्यच नव्हतं. गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही जेव्हा जम्मूला त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश काश्मीर या असंख्य भागात गेलो होतो, एक प्रवासी म्हणून गेलो होतो, तेव्हा जम्मूच्या लोकांनी हीच व्यथा सांगितली. एवढंच नव्हे तर हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या याच्यावर जो काही एक भाग आहे बॉर्डरचा, त्या ठिकाणी आम्ही एक तुषार महाजन हे शहीद आहेत त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता, ते तर लोक सगळे सांगत होते मॅडम ही जी मुलं दिसतात ना स्कूल युनिफॉर्ममध्ये दगड फेकत आहेत ती मुली नसतातच नसतात, त्यांनी ठरवून रस्ता अडवलेला असतो, ॲलार्म लावला जातो आणि लोकांना गोळा केलं जातं, ते जे काही युनिफॉर्म असतात ते चढवतात आणि येतात. याच्याही पलीकडे जाऊन ते सांगत होते की मॅडम की खूप वेदना होतात, तुम्ही तर लांब टी व्हीवर बघता, आम्ही तर रोजचं जीवन जगतो. मागे तुम्हाला आठवत असेल तर काही बस आणि गाड्या आणि टॅक्सीज प्रवासी थांबवून अशा प्रकारे हायवेवर खूप मोठा हल्ला झाला होता, त्याचा जो ड्रायव्हर होता तो आमच्याबरोबर होता, ते तेच सांगत होता की हे कोणीही अगदी इनोसंट बॉईज नाही आहेत, ह्युमन राईटवाले कमिशन त्यांना पाठीशी घालून खूप चूक करत आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन हे देशद्रोही आहेत, भारताचा तुकडा तोडण्यासाठी, काश्मीरचा लचका तोडण्यासाठी हे सगळे, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जे अनेक वर्ष मला वाटते पूर्वी कधीतरी आपण व्हॉईस ऑफ मुंबईमध्ये शेवटची हिंदू राणी काश्मीरची जी होती तिच्याविषयी आपण बोललो होतो, काश्मीर कसं त्यांच्या ताब्यात गेलं आणि त्याच्याही नंतर जे खिलजी असून दे किंवा आणखीन कोणी असून दे ते गजवा हिंदचं स्वप्न घेऊन आलेले होते, त्यांना जे काही म्हणूया आपण की पूरक ठरेल अशा प्रकारच्या ह्या सगळ्या योजना राबवल्या जात होत्या, त्याला आता थोडासा चाप बसेल. दगड फेकला, इनोसंट बॉय आहे म्हणून सोडून दिलं असं आता ह्याच्या पुढे होणार नाही. त्यांना नोकऱ्या सरकारी मिळणार नाहीत, पासपोर्ट मिळणार नाही, सरकारी योजनांचा लाभही घेता येणार नाही. मला असं वाटते यासाठी मी माझ्यासारखे असंख्य भारतीय आणि खास करून आमच्या मुलांनी, माझा मुलगा तर 3.5 वर्ष काश्मीरमध्ये होता, काही जणांनी तर 2-2, 3-3 टेन्युअर्स काश्मीरमध्ये केलेले आहे, कित्येक वेळेला ह्युमन राईट कमिशननी खोटे दावे आमच्या मुला माणसावर केल्यामुळे आमच्या माणसांना शिक्षा भोगाव्या लागलेल्या आहेत, या सगळ्याला आता चाप बसेल आणि खऱ्या अर्थाने 370 कलम हटवल्यानंतरचे जे परिणाम आहेत हे दुग्धोचर व्हायला लागतील. ह्या लोकांना जराही माफी करता नये. मी तर म्हणते ह्याच्याही पलीकडे, मी तर खरी सामान्य माणूस, मला राजकारणातलं फारसं कळतं असं नाही, सरकारचे पण हात बांधलेले असतात याची मला पूर्ण जाणीव आहे, बोलणं खूप सोपं आहे करणं खूप कठीण आहे, पण जे अशा प्रकारे सांगतात की पाकिस्तानचा कड घेऊन किंवा ह्या स्टोन पेल्टरचा कड घेऊन बोलतात त्यांना सांगितलं पाहिजे जा तुम्ही पाकिस्तानमध्ये जा आणि तिथेच राहा, आमचं काश्मीर खाली करा, आम्हाला विदाउट गोळी न चालवता आम्हाला अख्खीच्या अख्खी व्हॅली मिळता येईल. खरं तर व्हॅली पण सध्या डिस्टर्ब आहे बरं का, काही हिंदी चॅनल्सवर दाखवत आहेत की त्या पाकिस्तानी त्यांच्यावरही कसे POK अन्याय केलेला आहे, पण त्यांच्या मरणाने ते मरतील त्यांच्याबद्दल आपण बोलूया नको, पण सरकारचं मात्र, मोदी सरकारचं जरूर अभिनंदन करूया की स्टोन फिल्टरवर चाप बसवण्यासाठी तुम्ही केलेली ही कारवाई, तुम्ही अतिशय चांगली कारवाई केली आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तिथे जर ह्या लोकांना हलवून दिल्यानंतर वस्ती करायची असेल ना तर माझ्यासारखे असंख्य जण कारण आता आमचं किती आयुष्य राहिलं आहे, आम्ही जाऊ ना जितके दिवस आहे तितके दिवस राहू, व्हॅलीमध्ये राहू, छोटी मोठं घर बांधू, शेती करू आणि परत एकदा काश्मीरी घाटी वेद मंत्राच्या घोषामध्ये शारदा विद्यापीठ परत आमच्याकडे आलं असेल, आनंद साहेब आमच्याकडे परत आला असेल, असं छान स्वप्न आपण या निमित्ताने बघूया. धन्यवाद.